नमस्कार, मी अनिस मोमीन. आपण पाहत आहात A1 एक्सप्रेस मीडिया प्रेझेंट तेज वार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट. ब्रिगेड मुस्लिम बांधवांच्या बाजूने उभा राहिलेली आहे आणि हा युद्ध होता. म्हणून बांधवांनो, हा काळ जर आव्हानाचा आहे, या देशामध्ये विकृत आणि मनोवादी असलेल्या संघ आणि संघाच्या विचारांच्या लोकांचं राज्य या देशामध्ये आता आलेलं आहे. 650 वर्षापेक्षाही जास्त काळ या भूमीमध्ये काम करणाऱ्या मुस्लिम राजवटीमध्ये सगळ्यांना न्याय मिळत होता, मात्र आज या संघ आणि विकृत मनोवादी विचारांच्या राज्यकर्त्यांच्या राज्यकाळामध्ये आज इथल्या मुस्लिम बांधवांवरती अन्याय होतो, ही बाब अतिशय क्लेशदायक आहे. म्हणून आज या ठिकाणी फार मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिलेला आहात. माझ्या आयुष्यातला सगळ्यात पहिला गुन्हा मी माझ्यावरती नोंदवला गेला आणि तो म्हणजे तौसिफ शेख या भाईच्या, तौसिफ शेख यांचं कर्जतला या जिल्हाधिकाऱ्यासमोर जे आत्मदानाचं आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये संभाजी ब्रिगेडने ठोस भूमिका घेतली आणि माझ्यासह माझ्या 17 पदाधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल झाला. आजही आम्ही सरकारी दप्तरी फरार आहोत, मात्र आम्ही घेतलेली भूमिका कधीही माघार घेत नाही. तब्रेज अन्सारी यांची झारखंडमध्ये हत्या झाली ही घटना मॉब लिंचिंगचा प्रकार नाही, म्हणून आम्ही शब्द त्या शब्दावरती आता आम्ही व्यवस्थित बोललं पाहिजे. मॉब लिंचिंग नसून हे आरएसएस आणि भाजपने घडवलं लिंचिंग आहे. म्हणून फक्त घोषणा देऊन आमचा काळ संपणार नाही, आमच्यावरचे अत्याचार आणि अन्याय संपणार नाही. मौलासाहेबांनी फार चांगलं सांगितलं की आम्हाला संघटित व्हावं लागेल. आमची ताकद फक्त सोशल मीडिया आणि फेसबुक वरती न दाखवता आमची ताकद या मातीतल्या मैदानामध्ये दाखवावी लागेल. या मातीमध्ये ज्या ज्या वेळी अन्याय अत्याचार झाला त्या त्यावेळी महापुरुषांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. मोहम्मद पैगंबर साहेबांनी जन्मभूमीच्या भूमीमध्ये अशा पद्धतीने घेतलेला नाही. लक्षात घ्या, राष्ट्रीय संत शेख मोहम्मद महाराजांचा संदेश आहे की सगळ्यांना समानतेची वागणूक मिळाली पाहिजे. शहजादे हजरत मनसूर अली साहेब टिपू यांनी सुद्धा या मोर्चासाठी माझ्या सोबत पाठिंब्याचं एक पत्र दिलेलं आहे, तेही पत्र मी तुम्हाला देणार आहे. शहजादे मनसूर अली साहेब टिपू, स्वातंत्र्यवीर टिपू सुलतान यांचे वारस हे देखील या मोर्चामध्ये सहभागी आहेत आणि त्यांचं संघटनेचं पत्र माझ्याकडे त्यांनी पाठवलेलं आहे, ते मी तुम्हाला जाता जाता देणार आहे. संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्याच्या वतीनं ऍडव्होकेट मनोजदादा आखरे, महासचिव सौरभ दादा खेडेकर आणि संपूर्ण संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रात या मुस्लिम बांधवांच्या या अन्याय अत्याचारच्या विरोधात तुमच्या सोबत आहे. म्हणून भागण्याला घाबरायची गरज नाही, खरा भागवा. तुकोबारायांचा आणि संत नामदेव महाराजांचा आणि शिवरायांचा भागो हा तुमचा सोबत आहे आणि सर्वपर्यंत मुस्लिम बांधवांचा सोबत आहे. शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवरायांचा, हजरत शेख महमद बाबांचा आणि स्वातंत्र्यवीर टिपू सुलतानांचा आहे. हा देश हा मनोवादी विकृत विचारांचा संघाचा अजिबात नाहीये. आज जर त्यांची सत्ता असली तरी तख्त बदलते, ताज बदल देंगे, इन बे मानव का राज बदल देंगे. आमच्या मताच्या जोरावरती अन्यायकारी जुलूम जबरदस्ती करणारी राजवट गुंतवून टाकायची ताकद भारतीय संविधानाने तुम्हाला आम्हाला दिलेली आहे. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला मताचा अधिकार दिलेला आहे आणि तो मताचा अधिकार जोपर्यंत आम्ही योग्य ठिकाणी आमच्या अनुयायांसह, आमच्या कुटुंबासह आणि आमच्या सगळ्या समाज बांधवांसह आम्ही जोपर्यंत योग्य ठिकाणी वापरत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचे जुलूम जबरदस्ती आमच्यावरती अन्याय होत राहतील. म्हणून हे मॉबलिंगची नाहीये, हे जाणीवपूर्वक या देशामध्ये मुस्लिमांच्या विरोधात घडवलेलं षडयंत्र आहे. ही फक्त लिटमस टेस्ट आहे बांधवांनो. जगामध्ये, संपूर्ण जगामध्ये भांडवलशाही राज्य व्यवस्था आज मुस्लिमांना टार्गेट करू पाहते आहे. संपूर्ण जगामध्ये, जगातल्या अनेक देशांमध्ये मुस्लिमांना टार्गेट केलं जातंय आणि भारतामध्ये हा प्रकार सुरू झालेला आहे. ते परत मिळालेलं राज्य, परत मिळालेली सत्ता ही उगच दिलेली सत्ता नाहीये, ही ईएमएलए गडबड करून मिळालेली सत्ता आहे आणि ही तुमच्या आमच्या विरोधात वापरण्यासाठी दिलेली सत्ता आहे. पण बांधवांनो, तुम्ही आम्ही जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत त्यांची राजवट चालणार आहे आणि ज्या दिवशी तुम्ही आम्ही जागृत हो त्याच्या दुसऱ्या दिवशी यांची सत्ता या भारतामधून हद्दपार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं
यांचा अत्यंत संबंधित वेगळा शोक आहे, म्हणून आपण काढलेल्या मोर्चामध्ये मी सगळा पाठिंबा दर्शवतो. कालही आजही आणि उद्याही संभाजी ब्रिगेड मुस्लिम बांधवांच्या अन्य अत्याचाराच्या विरोधात तुमच्या सोबत खांद्याला खांद्याला संघर्ष करेल अशी ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद. संभाजी ब्रिगेड के अपने क्षेत्र से आज हमें पाठिंबा भी मिला और अपने दिलों की जो बात थी उन्होंने हम तक पहुंचाई, हम उनका बहुत शुक्रिया अदा करते हैं और इस्तकबाल करते हैं और उम्मीद करते हैं कि आने वाले वक्त में भी उनका साथ इसी तरह हमारे साथ रहेगा. उसके बाद में आखिरी कड़ी Anis Classes, where maths is fun.